सहभाग दर्शवला त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. वेल प्लेड मोहाची वाडिया संघ. आमच्या समवेत मात्र जोडले जातात या स्पर्धेची संपूर्णपणे जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आणि प्रेक्षक वर्ग. बडवळ संघ थोडंसं सहकार्य करा आपल्या पाठीराख्यांना घेऊन. सीमारेषेच्या बाहेरून मात्र आपण जायचं. बडवळ संघ सहकार्य करा आपण क्रीडांगणाच्या बाहेरून मात्र जायचं. कुंभार सर आपण निश्चितच पाहू शकाल की जय हनुमान क्रीडा मंडळ खांडपे आणि त्याचबरोबरीनं खंडाई क्रीडा मंडळ खांडपे यांचं मी विशेष आभार मानेल. कारण 10 दिवसात एखादं क्रीडांगण साकारायचं, इथे उपाययोजना आणायची, ती कागदोपत्री उतरवायची, तदनंतर ती अंमलात आणायची म्हटल्यानंतर कित्येक वर्ष जातात. सपाटून मार खाल्लेल्या योजना देखील आपण पाहिल्यात, परंतु ग्रामीण भागातील या दोन संघांनी मिळून, या दोन म्हणजे खांडपे गावातील ग्रामस्थांनी मिळून अवघ्या 10 दिवसांमध्ये हे क्रीडांगण सुसज्ज केलंय. मी स्वतः पाहिलं, अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वतः सुधाकर शेटघारे साहेब या क्रीडांगणावरती उपस्थित होते आणि त्यांना जे हे सहकार्य लाभलंय खांडपे ग्रामस्थांचं, हनुमान क्रिकेट मंडळ आणि त्याचबरोबर खंडाई माता क्रीडा मंडळाचं, त्यांचं मी विशेष आभार मानेल. या दोनही क्रीडा मंडळाबद्दल आणि तुमच्या खांडपे ग्रामस्थांबद्दल काय सांगाल की ज्या पद्धतीनं ही खेळपट्टी आणि त्याचबरोबर हे क्रीडांगण त्यांनी अवघ्या कमी दिवसात साकारलंय? निश्चित समीर, खांडपे गावामध्ये क्रिकेटची एक परंपरा आहे आणि सुधाकर शेठ घरे यांचं एक युवा नेतृत्व या भागाला लाभलं आहे, त्यामुळे त्यांनी जी युवा नेतृत्व सुधाकर शेठजी घरे यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा साकारत असताना आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कोंजेरी गुरु ग्रामपंचायतीचे कांबरी साहेब उपसरपंच सन्माननीय कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील मी या क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय आणि चांगला समाचार घेतोय फलंदाज. आणि मला वाटतं षटकार लगवलाय, चेंडू धाडतोय सीमारेषे बाहेर, षटकार. हा डीजे मास्टर या ठिकाणी कोंदिवडे गुरुग्राम पंचायतीचे उपसरपंच सन्माननीय कांबरी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान करतायत संदीप कुंभार. निश्चितच समीर, या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये हे मैदान सुसज्ज मैदान पाहायला मिळतोय. आमचा खंडाई क्रिकेट संघ खांडपे अनेक वर्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये किंवा क्रिकेटमध्ये एक नावाजलेला संघ म्हणून पूर्वी चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे आणि आता या भागातलं युवा नेतृत्व, कणकण नेतृत्व, युवकांना सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय सुधाकर शेटजी घारे यांनी या स्पर्धेचं आयोजन करायचं म्हणून आमच्या संघाला सांगितलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या संघातील सर्वच खेळाडू प्रमुख मान्यवर आणि सर्वच खेळाडू कार्यकर्ते एकत्रित आले आणि 10 दिवसाच्याच अवधीमध्ये हे सुसज्ज असं मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. सुधाकर शेटजी घारे यांच्या शब्दाला जी किंमत या ठिकाणी पाहायला मिळते ती या क्रीडानगरीमध्ये आपल्याला दिसेल. एकूण धावसंख्या ती मात्र 7. या स्पर्धेला निश्चितच लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहतायत. ज्यांनी मी तर म्हणेल की टेनिस क्रिकेटमधील परिवर्तनाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे, समालोचक म्हणून तर ते प्रख्यातच आहे, महाराष्ट्राचा सुमधुर आवाज चंद्रकांतजी शेट्टे सर ही स्पर्धा मात्र लाईव्ह पाहतायत. त्यांच्या सोबतीनं कर्जत तालुक्यातील एक नामवंत खेळाडू जो असलफा पॅकर्स अंडरआर्म क्रिकेटमधील भारतातील सगळ्यात मोठा संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं असलफा घाटकोपर, या संघात आपल्या कर्जत तालुक्यातील म्हणजे दहिवलीतील जय गुरव देखील वडाळा या ठिकाणी मात्र स्पर्धा खेळतोय. त्या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर आणि त्याचबरोबर जय गुरवकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय भावेश. सुंदर फटका, चेंडू धाडतोय तो सीमारेषे बाहेर, लाजवाब प्रदर्शन या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. 4 रन धावांची कमाई करतो आपल्या संघासाठी आणि धाव संख्या होते ती 12. खांडपे ग्रुप ग्रामपंचायतीचे तंटमुक्त अध्यक्ष सन्माननीय तुळशीरामजी घरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बावेचा पुढील चेंडू आणि लाजवाब प्रदर्शन पाहायला मिळते. गगन चुंबे षटकार या ठिकाणी आमच्या कॉमेंटरी बॉक्स वरनं मारतोय फलंदाज. अतिशय हवे होते गोलंदाजावर आणि अतिशय सुंदर प्रदर्शन पाहायला मिळालं या फलंदाजाकडनं.
धाव संख्या होती 18। संदीप मोरे स्ट्राइक ला खेळतो तो संदीप आणि सुंदर फटका या टिकून त्याच्या बॅट मध्ये पहिल्या वेळेला। या ठिकाणी गोलंदाज येतो भावेश, कैसा महागडा ठरताना पाहायला मिळतोय भावेश, कारण संदीप या ठिकाणी सुरेख फलंदाजी करतोय, षटकार चौकारांची आतषबाजी करतोय आपल्या संघासाठी। धाव संख्या 18, शेलू वर्सेस मी मराठी निराळ यांच्यात सुरू असलेली ही लढत मला वाटत दुसऱ्या फेरीत ही लढत पाहायला मिळते। दुसरी लढत खांडपे ग्रुप ग्राम पंचायतीचे तंटमुक्त समितीचे सन्माननीय अध्यक्ष माजी अध्यक्ष तुळशीरामजी घारे साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय। तुळशीरामजी घारे साहेब माजी तंटमुक्त अध्यक्ष पंच काय पंचांना बॉल हवाय तिकडे संदीप मोरे याच्या बॅटमागून निघालेला एक खणखणीत असा षटकार पाहायला मिळाला आणि चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर अडकला होता त्यामुळे थोडासा या सामन्यामध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मला वाटतं भावेश निलेश मसने स्ट्राईकला खेळणार आहे तो मकरन आणि मारा करणार आहे तो निलेश मसने। बघूया मी मराठी निरळ वर्सेस शेलू यांच्या सुरू असलेली लढत। गोलंदाजी मार्कवर निलेश मसने फुल टॉस चेंडू सुंदर फटका चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर षटकार। अग सुटला पदर बाई मी मास्टर अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते। सलामीचे फलंदाज आहेत ते मी मराठी निराळ संघाचे ओपनिंग बॅट्समन कसे असावे त्याचं चांगलं उदाहरण पाहायला मिळतंय निराळ संघाकडनं। दोन्ही फलंदाज या ठिकाणी गोलंदाजांवर हवी होताना पाहायला मिळतात। धाव संख्या येते 24। पुन्हा एकदा कट केलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू जातोय सीमारेषे बाहेर। 4 धावा मिळत आहेत त्या निराळ संघाला। डीजे मास्टर धाव संख्या होती ती 28। बिनबाद 28 धाव संख्या होती निरळ संघाची। पुन्हा एकदा बोलून गोलंदाजी मार्कवर येतो निलेश मसने। काहीतर महागडा ठरतोय षटकार आणि चौकार लागतायत निरळ संघाकडनं। गोलंदाज पुन्हा कट करण्याचा प्रयत्न बघूया सुंदर फटका या ठिकाणी मारलेला आहे त्यांनी आणि चेंडू पुन्हा एकदा जातो तो सीमारेषेच्या बाहेर चौकार खणखणीत चौकार षटकार चौकार आणि चौकार अशी फलंदाजी पाहायला मिळते। ती मकरन त्याच्या बॅट मधन सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मकरन। दुसरं षटक प्रगती पथावर असताना धाव संख्या 32। पुन्हा एकदा मकरन खेळण्यासाठी सज्ज होत आहे सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते। कट केला चेंडू पुन्हा एकदा जातो तो सीमारेषे बाहेर लगातार या ठिकाणी मला वाटतं हॅट्रिक साधतोय निलेशने या ठिकाणी चौकार हॅट्रिक या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली ती मकरन त्याच्या बॅटमधनं। सुरेख फलंदाजी निलेश संघाकडनं। धाव संख्या होती ती 36 बिनबाद 36। मकरन त्याच्या सुरेख फलंदाजीला सन्माननीय सुधाकर शेटजी घरे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक। लाल जवाब प्रदर्शन या ठिकाणी मकरनचं पाहायला मिळतंय। अतिशय संयमानं खेळणारा हा फलंदाज आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर नसताना धाव संख्या ती 36 काहीसा महागडा ठरलाय तो निलेश। पहिल्या चेंडूवर षटकार नंतर लगातार 3 चौकार
उजव्या हाताचा फलंदाज मकरंद, सलामीची जोडी मैदानात आहे, संदीप मोरे आणि मकरंद, निलेश मसने, आहा लाजवाब षटकार पाहायला मिळतंय जोरदार टाळ्या खेळाडूसाठी, अतिशय सुरेख फलंदाजी, षटकार चौकार 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 आणि पुन्हा एकदा षटकार, पाचव्या चेंडूवर देखील त्यांनी षटकार लगावलाय, अतिशय सुरेख प्रदर्शन पाहायला मिळतं मकरंदचा, लाजवाब प्रदर्शन या ठिकाणी, धावसंख्या पोहोचते ती 42 वर, बिन बाद 42 धन्यवाद धन्यवाद। मला वाटतं चेंडू बाहेर जातोय, या ठिकाणी सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती मकरंद याच्या बॅट मधनं, चौकार आणि षटकारांची आताशबाजी करतोय हा फलंदाज आपल्या संघासाठी, सलामीचा फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एंटरटेनमेंट करतोय क्रीडा रसिकांचं, या क्रिकेट शौकीनांचं। मकरंदच्या बॅटमधून निघाला हा पाचवा अतिशय लाजवाब फटका। समीर कुंभार सर, आपण पाहू शकाल जरी दर्जेदार फलंदाजी चालू आहे, परंतु कॅमेरामन MJ ची कमाल आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल, ज्या पद्धतीनं त्यानं चेंडूचा पाठलाग केलाय, म्हणजे जरी चेंडू हरवला आणि व्हॉलंटियर जरी उपस्थित नसले तरी सुद्धा त्याची नजर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आहे। दर्जेदार कॅमेरामन MJ पुन्हा एकदा चांभारलेगावचा हा सुपुत्र टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपलं कॅमेरामनचं एक उत्कृष्ट दर्जेदार काम करत असताना, कारण ही देखील स्किल आहे आणि ह्या स्किल कला कौशल्य देखील तुम्हाला त्या क्षेत्रातून मात्र वापरण्यात येते, जसं आपण नेहमी सुधाकर भाऊंच्या बाबतीत म्हणतो, कला क्रीडा सांस्कृतिक प्रत्येक कार्यात त्यांचा हात असतो, तसाच हा एक क्षेत्र आणि त्या क्षेत्रातून कॅमेरामनच्या क्षेत्रातून काम करत असलेला हा मारुती जांभळे। नक्कीच समीर, या ठिकाणी महागडा ठरतोय तो निलेश मसने, पाच चेंडू आणि सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली मकरंदची, आता मात्र पुन्हा एकदा उंचावरून टोळलेला चेंडू सीमारेषे बाहेर धाडतोय आणि हा त्याचा तिसरा षटकार, तीन षटकार तीन चौकार लागवणारा मकरंद या ठिकाणी हवी ठरतोय गोलंदाजावर आणि लाजवाब प्रदर्शन पाहायला मिळतं त्याचं, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 या स्पर्धेतील मला वाटतं आजच्या दिवसातील ही सर्वोच्च धावसंख्या असेल दुसऱ्या षटकातली। समीर थँक्यू, धावफळक येते मात्र तब्बल 48 आणि वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय, 31 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय तो फलंदाज मकरंद, दोन षटक संपलीत, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक येते मात्र 48 वैयक्तिक 31 धावसंख्येचं योगदान दिलंय ते मात्र 7 चेंडूंमध्ये, काय दर्जेदार फटकेबाजी चालू आहे आणि या फलंदाजाच्या माध्यमातून कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला, कव्हरच्या दिशेनं निश्चितच सुधाकर शेठ भाऊ साहेबांच्या वतीनं हे 500 रुपयांचं पारितोषिक देखील देण्यात आलंय मकरंदला, शांत टेम्परामेंट, क्रिकेटचं T4 टेम्परामेंट, संयम काय असतो तो मात्र दाखवलाय, चेंडूची चाचपणी करतोय, स्क्वेअर कटचे फटके आपण पाहिलं, लेट कट आपण पाहिला, स्क्वेअर ड्राईव्ह आपण पाहिला, ऑफसाईडच्या दिशेनं दर्जात्मक फलंदाजी, हुक देखील आपण पाहिला, रिकी पॉन्टिंग स्टाईल शॉट, अफलातून फलंदाजी, क्रीडांगणाच्या चौफेर फटकेबाजी मात्र केली या फलंदाज मकरंद, दोन षटक संपलीत, संघाची धावसंख्या ती मात्र तब्बल 48। निश्चित समीर, एक स्फोटक फलंदाज नेरलकडनं पाहायला मिळतोय, सुरेख गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु तितकी सुरेख फलंदाजी या फलंदाजाची पाहायला मिळाली मकरंद या ठिकाणी हवी झाला, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 48, अतिशय सुरेख प्रदर्शन या ठिकाणी नेरळ संघाकडनं, सलामीचे फलंदाज मकरंद आणि संदीप मोरेकडनं, चाळीतला संदीप मोरे सुरेख फटका पाहायला मिळतो तो विळांच्या दिशेनं, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा घेण्यासाठी खेळाडू दोन धावा पूर्ण करताय त्या ठिकाणी, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दोन धावा घेण्यात यशस्वी ठरताय, धावसंख्या वाढताय, धावसंख्या होती ती 50, धावांचं अर्धशतक पाहायला मिळालं ते नेरळ संघाकडनं, तिसरा गोलंदाज आहे तो निहाल शेकटे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू निहालचा आणि समोर फलंदाज आहे तो संदीप मोरे, खेळण्यासाठी सज्ज होत आहे, पुन्हा एकदा उंचावरून तडकवला चेंडू, लाजवाब षटकार, अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर,
अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला होता संदीप मोरे. आता मात्र संदीप मोरे हा देखील एक्सेलरेटर मारतोय आणि सुरेख फटकाबाजी करताना पाहायला मिळतोय. अगोदर मकरंद, आता मात्र संदीप. पुन्हा एकदा स्ट्राइकला संदीप खेळण्यासाठी सज्ज होतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज गोलंदाजी मार्कवर निहाल शकते. राईट आर्म ओवर द विकेट, कट केला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. अशा पद्धतीने एक धाव या ठिकाणी फलंदाज घेत आहे. धाव संख्या होती ती 57 विदाउट लॉस 57. वर खेळतोय तो मकरंद. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. उजव्या हाताचा हा फलंदाज मकरंद स्ट्राइकला खेळतोय. 31 धावा, वैयक्तिक 31 धावावर खेळतोय तो मकरंद. गोलंदाजी मार्को निहाल शकते. राईट आर्म वर विकेट मारा करतोय. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय मराठीत एक म्हण आहे साधी सोपी, घर फिरला ना की घराचे वासे पण फिरतात. तेच घडते आता मैदानावर निश्चित, कारण शेलू हा संघ देखील एक नामवंत संघ म्हणून या संघाची ख्याती आहे. परंतु शेलू संघ मात्र आता या ठिकाणी जरा खराब प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. मकरंद राईट आर्म वर द विकेट. मकरंद उजव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी तयार होत आहे. आता मात्र पुन्हा एकदा लाजवाब प्रदर्शन, सुरेख फलंदाजी करतोय मकरंद. आज मात्र मकरंदाचा दिवस आहे. षटकार, पंच दोन्ही हात वरती करतायत, षटकारचा इशारा करतायत. सुरेख प्रदर्शन पाहायला मिळतोय तो मकरंदचा. जोरदार टाळ्या, खरोखर समीर या ठिकाणी या खेळाडूला दाद देण्यासारखे, याला टाळ्या वाजवून दाद देण्यासारखंच प्रदर्शन पाहायला मिळतंय. निश्चितच या ठिकाणी अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये देखील मारा करेल असा तो मकरंद. आता मात्र फटकेबाजी करताना परत एकदा पाहायला मिळतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का? नाही, मात्र शांत डोक्याने खेळणारा हा फलंदाज एकाच धावेवर समाधान मानतोय. आणि धाव संख्या पोहोचते ती मला वाटतं 68 विदाउट लॉस 68. दहा चेंडूमध्ये 42 धावा तडकवल्या त्या मकरंद. अतिशय सुरेख प्रदर्शन मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळालं. 11 चेंडूमध्ये या ठिकाणी नेरळ वर्सेस शेलू यांच्या सुरू असलेली ही लढत. आणि या ठिकाणी सलामीचे फलंदाज मकरंद आणि संदीप मोरे यांची फलंदाजी पाहायला मिळते, परंतु हवी होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे मकरंद. षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते, एंटरटेनमेंट करतोय इथल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या 2018 आमदार चषकामध्ये. समीर, निश्चितच आमदार चषक 2018 माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन देखील होतोय. परंतु एक गोष्ट माझ्या मनामध्ये सातत्यानं, जेव्हा आमदार चषक 2018 अनाऊन्समेंट करण्यात आली, मला थोडंसं आश्चर्यकारक धक्काच होता की आमदार चषक क्रिकेटचं आपण घेतोय. मला असं वाटलं की आमदार चषक आपण कबड्डीचं घेतोय असं मला वाटलं. परंतु जेव्हा भाऊंनी इशारा दिला विकेपीएलच्या माध्यमातून की आपण क्रिकेटचा आमदार चषक घेतोय, कारण या विभागामध्ये सातत्यानं मी कबड्डी पाहिले, कबड्डीसाठी तयार होणारे खेळाडू मी पाहिलेत, परंतु क्रिकेट खेळला जातो, परंतु क्रिकेटसाठी अगदी आपण पाहिलं की इतकं काही वाव नाही आहे. स्पर्धा होतात परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात होत नाही, किंवा इतकं मोठं बक्षीस आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु सुधाकर भाऊंच्या माध्यमातून 1 लाखाची ही भव्य दिव्य स्पर्धा प्रथम पारितोषिक आहे, कारण आत्तापर्यंतच्या कर्जत तालुक्यातील 50,000 स्पर्धा आपण हंगामातल्या पाहिल्या, आणि डेची स्पर्धा 1 लाखाची ठेवायची म्हणजे खूप मोठी जखम, अगदी मी तर म्हणेल की जोखीम आहे. रिक्स मात्र घेतली, रिक्स का नाही घेऊ, कारण त्यांचा संपर्क आहे तितकाच दांडगा आहे. आणि त्यांच्यासाठी जे काम करणारे आपण पाहतोय, जे संपर्कामध्ये होते भूषण पाटील, अजय शिर्के, कैलास घारे, रवी लोबी, समीर दुर्गे, आदेश मसे, किरण पाटेकर, प्रवीण डोळे, अतुल देशमुख आणि मच्छिंद्र हजारे, या सगळ्यांनी मिळून आणि या सर्व सहकार्यांनी मिळून मात्र ही संकल्पना आणि त्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा आमदार चषक 2018. 3 षटकं संपलीत, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती मात्र तब्बल 68. शेलू संघ मैदानावरती खेळतोय, परंतु येत्या डिसेंबर 20, 21, 22, 23 देखील शेलू संघाच्या माध्यमातून तब्बल 1 लाख असणारी पारितोषिकाची स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी दुचाकी वाहने म्हणजे बाईक असेल ती मात्र शेलूकरांकडून ही देखील मेजवानी आहे. 20-21 तारखेला कर्जत लॉट अगदी
22 तारखेला आपण पाहू शकाल की बदलापूर आणि वांगणी असोसिएशनचा एक लॉट आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटच्या दिवशी अगदी रायगड ठाणे मधील एक गाव 11 संघ पाहायला मिळेल आणि विशेष आकर्षण त्या स्पर्धेचं मात्र असेल ती बाईक असेल मॅन ऑफ द सिरीज च्या खेळाडूसाठी. ओवर टू शरद कुंभार सर. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिम असणे आणि स्ट्राइकवर खेळणार आहे तडाकेबंद फलंदाज मकरंद खेळण्यासाठी सज्ज होत आहे. हुजू आताचा फलंदाज सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. कवरच्या दिशेने खेळायला चेंडू आणि जातो शिमारेच्या बाहेर चौकार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी स्ट्राइकला खेळतो तो मकरंद वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय. 12 चेंडू मध्ये 46 धावा सुरेख प्रदर्शन पाहायला मिळतंय मकरंदचं. उजव्या हाताचा फलंदाज अतिशय सुरेख सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. सलामीचा फलंदाज आहे मकरंद स्ट्राइकला खेळतोय. पुन्हा एकदा आता मात्र हवेत मारलेला हा चेंडू उंचावरचा चेंडू क्षेत्रक्षकाली आणि सुंदर झेल टिपतोय. पहिला धक्का बसतोय तो नेरळ संघाला. मकरंद हा तडाकेबंद फलंदाज तंबू मध्ये परत. आता रंगात रंगात आली ही मॅच. त्या फिल्डरनी त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. थँक्यू डीजे. एकदा जोरदार टायनी स्वागत करा. 13 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येची विस्फोटक खेळी सादर करून आलाय. अगदी हा युवा खेळाडू मकरंद गत वर्षी पासून फॉर्मात असलेला मकरंद आपण स्क्रीन वरती पाहू शकाल. 13 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येचं योगदान त्यानं मात्र दिलं श्री 11 मराठी नेरळ संघासाठी. नौका फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय. या खेळाडूच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील जी काटाईच्या मैदानावरती डेची स्पर्धा ज्याला विश्वचषक देखील म्हणण्यात येतं टेनिस क्रिकेटचा त्या स्पर्धेमध्ये एकमात्र खेळाडू कर्जत तालुक्यातील तो मात्र खेळला तो संदेश पाटील. मात्र मैदानावरती नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. साई बसने गोलंदाजी करतोय. त्याच्या डोक्यात आता मात्र समीकरण चालू असेल की द्वितीय सत्रामध्ये आम्हाला किती धावा चेस करायचे आहेत. कारण हा देखील आक्रमक आहे. कुमार पाटील भन्नाट फॉर्ममध्ये आलाय मागच्या मॅचमध्ये. खूपच अखोटप्याचा हा चेंडू उसळी खूपच घेतले. या चेंडूनं पंचांचा इशारा देतो. हा स्वैर मारा. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. या अतिरिक्त धावसंख्येनं धावफळक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 73 या धावसंख्येवर. समीर या ठिकाणी पाहिलं तर साहिम असणे हा जो गोलंदाज आहे तो यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल. कारण पहिला धक्का देण्यास तो यशस्वी ठरलाय. याच्या अगोदरचे 3 गोलंदाज यांचा चांगला समाचार घेतला होता नेरळ संघाकडनं. पुन्हा एकदा मोरे खेळण्यासाठी सज्ज. परंतु मला वाटतं कट करण्याच्या नादामध्ये हा कट केला चेंडू एकच धाव घेतोय तो संदीप. धावसंख्या पोहोचते ती 74 वर. एक बाद 74 धावसंख्या ती नेरळ संघाची. शेलो वर्सेस नेरळ यांच्या सुरू असलेली ही दुसरी लढत. स्ट्राईकला येतो तो संदेश पाटील. एक तडाकेबंद फलंदाज आहे वन डाऊनला खेळायला आलाय संदेश पाटील. आ हा हा सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुरेख फटका 4 धावा मिळत आहेत आपल्या संघासाठी. संदेश पाटील ज्या बॅटमॅन निघाला हा खणखणीत चौकार. ज्या फलंदाजाविषयी मी बोलत होतो आहे संदेश पाटील खेळण्यासाठी तयार होतोय. गोलंदाजी मार्क साई मसने. पुढचा चेंडू जोरदार अपील करतायत फलंदाज. या ठिकाणी क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकांना जोरदार अपील. परंतु पंच अपील फेटाळून लावत आहेत. मला वाटतं चौथं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 78. अतिशय सुरेख प्रदर्शन पाहायला मिळतोय नेरळ संघाकडनं. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 78 धावा केल्या आहेत नेरळ संघाने.
या ठिकाणी चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 78. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय चांगला धावांचा डोंगर रचत आहे ते नेरळ संघ. नेरळ वर्सेस शेलू यांच्या सुरू असलेली ही लढत आणि सलामीचा फलंदाज जो आहे संदीप मोरे आता स्ट्राईकला खेळतोय. सॉरी, स्ट्राईकला खेळणारे संदीप मोरे. सलामीसाठी आलेला आहे संदीप मोरे. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच्या अगोदर स्फोटक फलंदाजी पाहिली होती आपण मकरंदजी. मकरंद या फलंदाजाने 13 चेंडूमध्ये 46 धावा आपल्या संघासाठी जमवल्या होत्या. अतिशय सुरेख स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. फुलटास चेंडू सुरेख फटके बजा खणखणीत मला वाटतं षटकार. पंचांचा इशारा षटकार. 6 धावा जमवतोय. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या होती 85. मला वाटतं आता 3 चेंडू पाहायला मिळणार आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला तो मला वाटतं संदीप मोरे याच्या बॅटमधनं. षटकार लगावला त्यांनी. धाव संख्या ती 84. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय धावांचा डोंगर रचताना पाहायला मिळाला. धाव संख्या ती 85. 1-85 धावांचा डोंगर रचतोय तो नेरळ संघ. या ठिकाणी अतिशय नामवंत पंच या शृंखलेमध्ये पाहायला मिळतायत. डिस्कस करतायत आमदार चषक 2018 स्पर्धा. आजपासून या स्पर्धेला या क्रीडानगरीमध्ये प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. 3 दिवसीय शृंखला सन्माननीय सुधाकर शेटजी घरे यांच्या कल्पनेतून साकारत असलेली ही आमदार चषकाची स्पर्धा अतिशय सुसज्ज आपला तो नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ होतोय. आमदार चषक 2018 ही स्पर्धा अतिशय सुरेख स्पर्धा आज सकाळपासून पाहायला मिळाली. उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवरांची मानदेवाळी पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अनेक दिग्गज कार्यकर्ते या स्पर्धेत सहभागी झाले होते. रोख रक्कम तब्बल 1,00,000 पारितोषिक या स्पर्धेसाठी लावण्यात आलेलं आहे. आहा सुरेख फटका पाहायला मिळतोय तो संदीप मोरे याच्या बॅटमधून निघाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाकारतोय तो संदेश आणि एकाच धावेवर समाधान मानतोय तो संदीप मोरे. धाव संख्या पोहोचते ती 86. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या जमवण्यात यशस्वी ठरतोय तो नेरळ संघ. 86 धावांवर खेळतोय. आता एकदा पुन्हा एकदा स्ट्राईकला जातोय तो संदेश पाटील. सुरेख चेंडू तितका सुरेख फटका एक. आणि या ठिकाणी मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शेलू संघाकडनं. आज मात्र शेलू संघाचा दिवस नाही आणि चेंडू जातो शिमारसीच्या बाहेर. 4 धावा. प्रेमल स्वभावी साधा दिलेला पुरा करी वादा. प्रेमल स्वभावी साधा दिलेला पुरा करी वादा. धाव संख्या होती ती 90. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ती संदेश आणि संदीप कडनं. धाव संख्या ती 90. गोलंदाजी मार्कवर येतो रोहन. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात कट करतोय चेंडू. चेंडूची कडा जाते. एक धाव मिळते ती संदेशला. एक धाव मिळते ती नेरळ संघाला. धाव संख्या होती ती 91. मला वाटतं शेवटचं षटक आहे आणि ह्या षटकात 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पहिल्यांदाच या शृंखलेमध्ये 100 धावांचा टप्पा पार करतायत का फलंदाज. बघूया अतिशय स्फोटक फलंदाज आहे संदीप मोरे. स्ट्राईकला खेळणार आहे. गोलंदाजी मार्को रोहन. आहा हा उंचावर मारला फटका जातोय मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर. षटकार सुरेख फटका पाहायला मिळाला तो संदीप मोरे याच्या बॅटमॅन. लाजवाब प्रदर्शन. सलामीचा फलंदाज तडाखेबंद फलंदाज संदीप मोरे. धन्यवाद. या ठिकाणी धाव संख्या पोहोचते
धाव संख्या पोचली 97 वर. आहा सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते संदीप मोरेची. लगातार या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळाली. धाव संख्या 100 चा आकडा पार करते आणि धाव संख्या पोहोचते 101 धावांवर. लाजवाब प्रदर्शन. कर्जत क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच मला वाटतं 101 धावांचा टप्पा पार करताना पाहायला मिळतोय. हा नेरळचा संघ 101 धावान या ठिकाणी या श्रृंखलेमध्ये लगावणारा नेरळचा संघ. आहा तितका सुरेख चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू मला वाटतं रोहनचा आणि त्रिपाला जितवतोय एक स्फोटक फलंदाज संदीप मोरे. त्यांनी धावा जमवल्या होत्या 44 या वैयक्तिक धाव संख्येवर. मला वाटतं संदीप मोरे शेवटच्या चेंडूवर बाद होतोय परंतु सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीचा फलंदाज संदीप मोरेसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल संदीप मोरेची आणि धाव संख्या जमवल्यात धावा जमवल्यात त्यांनी 44 आणि संघाची धाव संख्या येते 101 102 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते शेलू संघासमोर. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल होऊ शकतात. अगदी आपल्या बहिणीचे दागे विकून कॉलेजचे शिक्षण मात्र पूर्ण करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती बनू शकतात. स्वयं रोजगार हमी योजनेवरती काम करणारे RR आबा जर का महाराष्ट्राचे गृहमंत्री होऊ शकतात. 27 वर्ष अगदी तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला शांतीदूत होऊ शकतात. या जाती व्यवस्थेला कंटाळून अक्षरशः भारताचे संविधान तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान लिहू शकतात. तर इथे शेलू संघ देखील येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 102 धावसंख्येचं आव्हान पेलावू शकतो. परंतु शून्यातून विश्व मात्र निर्माण करावं लागेल ते मात्र या शेलू संघाला संघर्ष करावा लागेल मैदानावरती. कारण इथे इट का जेव्हा पत्थरस नाही तो चट्टानोसे देना पडेगा आणि तो चट्टानोसे जबाब देण्यासाठी ही जोडी मात्र मैदानावरती गेले. आव्हान आहे ते 30 चेंडूंमध्ये 102 धावसंख्येचं. कारण हा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगू शकत नाही. कारण क्रिकेटनं 434 धावा ऑस्ट्रेलिया संघाने साऊथ आफ्रिकेच्या विरोधात केल्या होत्या जॉन्सबर्गच्या स्टेडियममध्ये. आणि 3.5 तास अगोदर हसलेला रिकी पॉन्टिंग मात्र 434 धावांचा पाठलाग केल्यानंतर आपल्याला रडताना पाहायला मिळाला. कुणी आयुष
सुरुवात झाले मित्रांनो पाटलागाची. संदेश पाटीलच्या विरोधात उगारलेलं हे शस्त्र षटकाराचं. यावेळी अक्षरशः चेंडू खणून काढलाय संदीप मोरे. चेंडू खाली मात्र तो ही भिंत आहे मित्रांनो. खरोखरच मी मराठी नेरळ संघाची द वॉल म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि ही भिंत मात्र चौकार अडवते. एकेरीच धाव या चेंडूवरती मात्र निश्चितच मिळणार आहे. या एकेरी धावसंख्येने धावफळक जाऊन पोचलंय ते मात्र 9 वर. नरेंद्रजी गोमारे आज मात्र या मी मराठी नेरळ संघाचे पुरस्कर्ते आहेत. श्री 11 मी मराठी नेरळ विरुद्ध शेलू या दोन संघादरम्यान चालू असलेली सेकंड राऊंडची ही दुसरी लढत आपल्या समोर आहे. कुमार पाटील मागच्या मॅचचा खरोखरच हिरो ठरला होता हा खेळाडू. यावेळी लोअर फुलटॉस अगदी यॉर्कर मात्र करून घेतला. पुन्हा एकदा संदीप मोरे चेंडू खाली मात्र येईल. एकेरी धावच या चेंडूवरती मिळणार आहे. एकेरी धावसंख्येने धावफळक जाऊन पोहोचेल ते 10 वर. काय दर्जेदार बॅटिंग आपण पाहिली ती मकरंद कडून आणि त्याचबरोबर संदीप मोरे कडून. दोघांनीही खेळाडूंचा आपण विचार केला अर्धशतकापासून वंचित राहिले. एकीकडे 42 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 46. तर मात्र मकरंदच्या माध्यमातून यावेळी आडव्या बॅटनं मिडविकेटच्या दिशेनं वन बाउन्स सीमा रेषा पार धावफळक जाऊन पोहोचेल 14 वर. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. डीजे रॉनी तुमची करामत आम्ही ऐकतोय. खरोखरच हा जर का इतिहास घडवला या मैदानावरती 102 धावसंख्येचा पाटलाग जर का केला ना तर शेलू संघ न ट्रॉफी जिंकता देखील हे पाठीराखे या खेळाडूंना घेऊन खांद्यावरती घेऊन जातील शेलू पर्यंत. कारण ही गावची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली. एकेरी धाव या चेंडूवरती निश्चितच मिळेल परंतु संघर्ष करावा लागणार आहे. धावफळकावरती धावा येतात त्या मात्र 15. पहिल्या सत्रामध्ये हाणामारी अक्षरशः आपण पाहिली. खर तर संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की मात्र जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच असाच मात्र खेळ करावा लागणार आहेत या दोन्ही फलंदाजांना. 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 87 धावसंख्येची भलं मोठं आव्हान आहे. मी तर म्हणेल की आकडेमोड करण्याच्या पेक्षा प्रत्येक चेंडू, जसं एक बरेचसे वरिष्ठ ग्रामस्थ या ठिकाणी बसलेत त्यांचं एक म्हणणं असायचं, होनेरी नाही तर सोनेरी. बसला तर फटका, नाहीतर मग लगा तो सिक्सर, नाही तो फिर मुंबई चोफेर का मिक्सर जो कभी किसी को मिलता नाही. एकूण पहिलं षटक मात्र समाप्त झालंय. धावफळक झालंय ते मात्र 15. 87 धावसंख्येची मात्र गरज आहे. त्या उर्वरित 24 चेंडूंमध्ये पाटलाग मात्र चालू आहे शेलू संघाकडून. मी मगाशी देखील अनाउन्समेंट केलं की शेलू संघाच्या वतीनं देखील एक सुंदर स्पर्धा आपण पाहू शकाल 20, 21, 22, 23 डिसेंबरला अफलातून स्पर्धा असेल. दर्जेदार आयोजन आपण पाहू शकाल त्या स्पर्धेसाठी. मात्र तब्बल मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक मात्र ठेवण्यात आलेली आहे आणि त्या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल हेमंत खारीक, प्रकाश मसने, सतीश खारीक, गणेश राणे आणि अनिकेत भगत यांच्याशी आपण संपर्क साधायचा. या दरम्यान कार्पेटच्या सहाय्यानं खेळलेला हा फटका एकरी धाव या चेंडूवरती येते. एकूण धावसंख्या ती मात्र 16. कुमार पाटील स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल गोलंदाजी करतोय तो मकरन. आडव्या बॅटनं खांडपे गावाच्या दिशेनं लगावलेला वॉलनं प्रयत्न केले परंतु हा चेंडू सीमापार षटकार. कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का, त्याने मारलाय उत्तुंग छक्का. थँक्यू डीजे मास्टर एकनाथ माळी. कारण ज्या जशी परिस्थिती तसं ते गाणं बनवतात. खरोखरच एक वेगळीच कला आहे त्यांच्याकडे आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या माध्यमातून जोडले जातात त्या त्यावेळी मात्र त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजनच केलंय असे एकनाथ माळी साहेब. खूपच खराब चेंडू स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली निश्चितच चेंडू मात्र अडवणार. 2 धावा मिळाल्यात.
कुठेतरी कॉलिंग मात्र चुकीची, किती ओढ असते बघा प्रेक्षकांची। दोन फलंदाज खेळपट्टीवरती धावत नाहीये, परंतु आपल्याला असं वाटतं की प्रेक्षक वर्ग धावतोय की काय, म्हणजे इकडे फलंदाज धाव कंप्लीट करत नाहीये याच्या अगोदर प्रेक्षक वर्ग इतका आतुर असतो, इतका इन्वॉल्व्ह झालेला असतो, म्हणजे चाळीस से ज्यादा किटली गरम, असं वाटतं की प्रेक्षकच धावा काढतील की काय, कारण इतकी इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच ग्रामीण क्रिकेट दिवसेंदिवस मात्र बहरत चाललंय। एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 वर। मकरांचा हा फुलटो चेंडू, खराब फटका, संदेश पाटील चेंडू खाली, इथून मात्र परतावं लागेल ते कुमार पाटीलला। दोन षटक मात्र, दुसरं षटक मार्गस्थ अजून मकरंद या गोलंदाजाचं दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली मकरंदच्या माध्यमातून। वैयक्तिक 46 धावसंख्येचं त्यानं योगदान दिलं आणि बाळा मोरे त्यानं मात्र 44 धावसंख्येचं योगदान दिलं। 102 धावसंख्येचं मात्र टार्गेट सेट करण्यात आलंय। कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हा धावसंख्येचा उच्चांक आपण पाहतोय। एक धावसंख्या मला अजूनही आठवते, मार्केवाडीच्या क्रीडांगणावरती मराठी वडवली न 104 धावसंख्या मला असं वाटतं कुठल्या होत्या त्या, हिदेवली संघाच्या विरोधात। यावेळी लोअर फुलटो चेंडू, गती परिवर्तन होतं, गुरुनाथजी मसने ज्यांच्या माध्यमातून शेलूक क्रिकेट अक्षरशः मुरबाड कल्याणच्या बाहेर डोंबिवलीमध्ये देखील त्यांनी पोहोचवलंय। माजी उपसरपंच देखील होते ते शेलू ग्रामपंचायतीचे, आणि आत्ता मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत। गतवर्षी KPL देखील त्यांचा एक संघ खेळला होता, गुरु 11, आणि KPL स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळालं होतं, तेच गुरुनाथ मसने स्ट्रायकर एंडला। पुनश्च गती परिवर्तन, धीम्या गतीने फेकलेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू जातोय। एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार। एक सामना झाला होता तो मात्र वंजारपाड्याच्या क्रीडांगणावरती, आदरणीय एकनाथजी धुळे साहेबांचं ते आयोजन होतं, तिरंगा चषक। त्या सामन्यामध्ये चांदई संघाच्या विरोधात ज्यावेळी लढत झाली होती, शांताराम कोळंबेनं 5 चेंडूमध्ये 5 षटकार देखील लगावले होते, त्या मॅचचा अजूनही विक्रम मला आठवतोय। आणि त्याचा पाठलाग करत असताना साई मसनेनं सुद्धा अर्धशतकाच्या पारीनं प्रत्युत्तर दिलं होतं। आता देखील खेळाडूंना अपेक्षित होतं साई मसने कुमार पाटील ज्या फॉर्ममध्ये आहेत, त्या फॉर्मचा निलेश ज्या फॉर्ममध्ये आहे, त्या फॉर्मचा कुठेतरी त्यांनी फायदा उचलायला हवा होता। 102 धावा चेस करणं खूप कठीण काम आहे, परंतु डोंगरा एवढ्या आव्हानाला खोदण्यासाठी मी म्हणेल की आपण तयारी देखील करायला हवी होती। विलंब करू नका श्री 11, मी मराठी नेरळ संघ आपल्याला शेवटचा सामना देखील 5 षटकांचा खेळवायचा आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। 2 षटकं संपली, धावफळकावरती धाव आहेत त्या 25-25। आमदार चषक 2018 आमचे चिमुरडे, आता मात्र शाळेतून सुट्टी झाल्यानंतर मात्र थेट या क्रीडांगणावरती सामन्याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित झालेत। काय गोलंदाजी आहे, दर्जेदार गोलंदाजी। बॅट अँड पॅड मधून गेलेला हा चेंडू कुणाल दाबणेच्या हातात, आणखी एक विस्फोटक फलंदाज यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे, परंतु आज मात्र संधीच मिळाली नाहीये ते कुणाल दाबणेला। निर्धाव चेंडूची सांगता, एकूण धावसंख्येत मात्र 25-25। यावेळी प्रयत्न करतायत गुरुनाथ मसने, परंतु संपर्क होत नाहीये। शेलू संघाचा आपण विचार केला तर त्यांचा आत्मविश्वास ढासळला, ज्या प्रकारचं क्षेत्रक्षणामध्ये त्यांनी प्रदर्शन आज केलं, खराब क्षेत्रक्षण आपण पाहिलं, आणि जेव्हा खराब क्षेत्रक्षण होतं त्यावेळी गोलंदाज देखील कमकुवत कामगिरी करतात, कारण संगीतामध्ये जशी गायकाला वादकाची साथ हवी तशीच क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकांची गोलंदाजाला साथ हवी, ती साथ पाहिजे तशी मिळाली नाही। म्हणूनच की काय, तब्बल 102 धाव संख्येचं टार्गेट, आणि त्या टार्गेटचा पाठलाग चालू आहे त्या साई मसनेकडून। षटकार इथे मात्र साई वरती संपूर्णपणे दारोमदार असणार आहे। गुरुनाथजी मसने नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, गोलंदाजी करतो तो संदेश, धावसंख्या ती 32। यावेळी लोअर फुलटॉस चेंडू, लेग ग्लान्स केला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करणार, तत्पूर्वी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत ते गुरु मसने। एकेरी धाव मात्र या चेंडूवरती मिळेल, 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। खूप मोठे आव्हान आहे ते शेलू संघाच्या विरोधात। अगदी आपण पाहतोय की
बड़वल संघ मात्र क्वार्टर फाइनल मध्ये दाखल झालाय। तो वाट पाहतोय की कोणता संघ आमच्या विरोधात खेळणार क्वार्टर फाइनलच्या लढतीमध्ये उपउपांत्य फेरीमध्ये। चालू असलेला सामना श्री 11 मी मराठी नेरळ विरुद्ध शेलू या दोन संघादरम्यान। यावेळी सुंदर ड्राइव ऑन ड्राइव आपल्याला पाहायला मिळाला। संदीप मोरे पुनश्च चेंडूखाली वैयक्तिक 44 धावसंख्येची इनिंग त्यानं मात्र साकारली। पहिल्या मॅचचा देखील तो हिरो होता। खरोखरच जे बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहतोय की कूलर आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी होम थिएटर देखील ठेवण्यात आलंय, त्यासाठी देखील हा खेळाडू दावेदार असू शकतो। एकच धाव या चेंडूवरती मिळते। तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे। यावेळी वेगानं चेंडू फेकायचा होता परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र गमावून बसला हा गोलंदाज संदेश पाटील। 35 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही धावा करायच्या असतील। 13 चेंडूंमध्ये तब्बल 67 धावसंख्या मात्र करायच्यात त्या शेलू संघाला। यावेळी लसित मलिंगा स्टाईल स्लिंगा मलिंगा स्टाईल मात्र फेकलेला हा चेंडू संदेश पाटीलचा। 3 षटकं संपली। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय 35 वरती। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे ती 67 धावसंख्येची। 12 चेंडू आणि 67 धावसंख्येची गरज आहे। लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। 12 चेंडूमध्ये 67 धावा करायचे आहेत परंतु नुकताच शाळा देखील सुटले आणि शाळेतील बरेचसे विद्यार्थी या क्रीडांगणाकडे आमदार चषकाचा आनंद लुटण्यासाठी मात्र उपस्थित झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। रविवारचा सुट्टीचा दिवस निश्चितच मेजवानी असणारे आमदार चषक 2018 निमित्तानं। कारण क्रिकेट खरं तर क्रिकेटची सुरुवात कशी होते, लहानपणीच आई बाबांकडून मात्र प्लास्टिकची बॅट आणि प्लास्टिकचा चेंडू आम्ही तिकडे म्हणायचो। खालापूरमध्ये जेव्हा मी स्थायिक होतो त्यावेळी म्हणायचो की सासगावच्या यात्रेतून आता दैवलीची यात्रा चालू आहे। नुकताच त्रिपुरारी देखील पौर्णिमा तिथली देखील यात्रा आहे, माणगावची यात्रा झाली, आणखी काही यात्रा आहेत, सेलूची देखील यात्रा येईल। अशा यात्रेतून आई बाबा प्लास्टिकचा बॉल प्लास्टिकचा चेंडू आणायचे, तिथून या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली। आणि हा गल्ली बोलातला खेळ मात्र तब्बल 1 लाखाच्या पारितोषिकासाठी आमदार चषक आपण अनुभवत आहे। 12 चेंडू 67 धावसंख्येची गरज। प्रयत्न करतायत गुरुनाथ मसने मकरांच्या बाजून पॅरलल षटकार। थँक्यू। षटकार मात्र आला। 11 चेंडू जिंकण्यासाठी 61 धावसंख्येचे बराच चेंडू हवेत। कॉटन बॉलची संधी। स्वतः कुणाल दाबणे मात्र कॉल करतोय, परतावं लागेल ते गुरुनाथ मसने यांना। सपाटून वाढणारं हे क्रिकेट आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खूप खूप मोठ्या आपण स्पर्धा पाहिल्यात। कर्जत तालुका असेल, महाराष्ट्रभर या स्पर्धा आपण अनुभवतो। खरं तर आपण इथून पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पोहोचलो तर तिथे देखील खूप मोठ्या स्पर्धा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पाहायला मिळतात। सुंदर स्क्वेअर कटचा फटका। यावेळी कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवू शकला नाही। साई मसने प्रयत्न करतोय परंतु त्या प्रयत्नांना यश मिळेल का हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। थँक यू। कुणालचा हा चेंडू अक्षरशः राग व्यक्त करतो या चेंडूवरती। भीमटोळा पाहायला मिळाला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर साई मसनेचा अति उत्तुंग षटकार। थँक्यू। यावेळी खांडपे गावाच्या दिशेनं लगावलेला जर का या क्रीडांगणाच्या डोक्यावरून विमान जात असता तर एअर होस्टेसची चुम्मी देखील घेऊन हा चेंडू आला असता। षटकार।
35 धावा धाव फलकावरती वैयक्तिक मात्र नोंदवल्यात, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 57 वरती 57। कुणाल दाबडेच्या विरोधात बॅक टू बॅक दोन षटकार आपण पाहिलेत, यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद, परंतु या इनिंग बद्दल एकदा जोरदार टाणी स्वागत करा, मनोरंजन केलं ते मात्र साई मसनेनं, दर्जेदार बॅटिंग ती मात्र साई मसनेचे, एकदा जोरदार टाणी स्वागत करूया ते साई मसनेचं। थँक्यू, खरोखरच खूप मोठी संकल्पना आहे आमदार चषक 2018, सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नेहमीच होते, गीता सुधाकर फाउंडेशनच्या माध्यमातून मी कित्येक उपक्रम पाहिलेत, मग कबड्डीच्या माध्यमातून असू दे किंवा क्रिकेटच्या माध्यमातून असू दे, सुधाकर शेठ गारे साहेबांनी विकिपीएलसाठी देखील प्रथम पारितोषिक त्यांच्याच माध्यमातून देण्यात आलं होतं, फिरता चषक देखील गीता सुधाकर फाउंडेशनच्या माध्यमातून याच वर्षी मात्र ठेवण्यात आला होता, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर मी पाहिलेत अगदी 2 ते 3 वर्षांपूर्वी, म्हणजे शरीर अगदी आपण मृत झाल्यानंतर शरीराचं अवयवांचं दान करण्यात येतं त्यासाठी देखील एक शिबिर त्यांनी मात्र 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र ठेवण्यात आलं होतं। प्रयत्न करतोय तो फलंदाज आणि गीता सुधाकर फाउंडेशनची स्कूल देखील आपण खांडपेच्या इथे पाहतोय, म्हणजे या विभागातील शैक्षणिक दर्जा उंचवा यासाठी देखील त्यांचे खूप मोठे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे संपूर्णपणे जसा क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर असतो तसा मात्र निश्चितच या विभागातील किंग मेकर, सामाजिक विभागातील किंग मेकर म्हणूनच निश्चितच त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याच माध्यमातून चालू असलेला हा आमदार चषक 2018। प्रयत्न चालू आहेत, शेलू संघ गोलंदाजी करतोय तो संदीप मोरे, मी म्हटलं की हा खेळाडू बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजच्या निश्चितच रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अजूनही एक सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे। प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु बराचसा काळ हा खेळाडू मात्र क्रिकेटपासून दुरावलेला आहे। मंगेश चांगली गोलंदाजी त्रिफळाचित केलंय ते मात्र मंगेशला, परतावं लागेल ते मात्र मंगेशला, धावसंख्येची खूप मोठी गरज आहे, परंतु मी विनंती करेल भडबळ संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना आपल्या समोर येईल, क्वार्टर फायनल म्हणजे उपउपांत्य फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय तो भडबळ संघ आणि आता फक्त औपचारिकता बाकी आहे, परंतु शेलू संघ केलेल्या चुकांना मात्र विसरून जाईल, एक शेर निश्चितच असेल त्यांच्यासाठी, उम्रभर हम यही गलती करते रहे, धूल तो चेहरे पे ती आईनाई साफ करते रहे, कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागेल ते मात्र शेलू संघाला, कारण त्या आत्मपरीक्षणाची गरज आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांची बॅटिंग लाईनअप आहे शेलू संघाची, कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग ते करू शकतात असं असताना देखील त्यांच्या क्षेत्रक्षकाकडून झालेल्या चुका, गोलंदाजांनी केलेल्या चुका यावरती मात्र विचार विनिमय करावा लागेल तो शेलू संघाला। या विपरीत श्री इलेव्हन मी मराठी नेरळ संघ हा संघ मात्र गेल्या हंगामापासून थांबतच नाहीये, सुंदर फटका फ्लिकॉप रिस्ट, क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून षटकार, थँक्यू डीजे। पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू आणि आता मात्र घोषणा करण्यात येते की सत्र संपलंय आणि विजयी होतोय तो श्री इलेव्हन मी मराठी नेरळ संघ, वेल प्लेड शेलू संघ, आपण मैदानावरती जायचे हस्तांदोलन करण्यासाठी मात्र मैदानावरती जायचे, खरोखरच मी कौतुक करेल आज ज्या चुका केल्या शेलू संघानं त्या चुकांना निश्चितच ते सुधारतील आणि पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मैदानावरती आपलं नशीब आजमावण्यासाठी तयार होतील। भडवळ संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं, शेलू संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपलं अभिनंदन आणि आभार मानतो,
धन्यवाद, आपला खेळ आपण या मैदानावरती दाखवला त्याबद्दल आपले विशेष करून आभार. या सामन्याचा हिरो ठरतोय खरं तर थोडासा आता तर या सामन्याचा हिरो ठरतोय निश्चितच गुणलेखकानं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. प्रमुख दावेदार जरी द वॉल संदीप मोरे असला तरी सुद्धा युवा खेळाडू मकरांची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. ज्या पद्धतीनं त्यानं अफलातून फलंदाजी केली त्या मकरांना या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय. सामनावीरचा किताब